नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर काल गुरुवार होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या श्रावणापासून गुरुवार मी पण सुरू करणार आहे, 11 गुरुवार. आणि तब्बल मला आठवतं 2 वर्ष झाले, 2 वर्षानंतर मी गुरुवार करते आहे. कारण अर्थात करून घेणारे महाराज असता आपण कोणी नाही. योग आला नाही असं नाही म्हणणार, पण प्रेग्नन्सी किंवा लहान बाळ याच्यामुळे मग उपवास करणं शक्य झालं नाही. तर म्हटलं आता गुरुवार आहे आणि म्हटलं आपण उपवास करूया, सेवेला सुरुवात करूया. आता बऱ्याच वेळा तुमच्या मनात असा प्रश्न येईल की ताई, तू भावाचा उपवास नाही केला का? तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की जिच्या पाठीवर भाऊ असतो ती उपवास करते भावाचा. आता माझ्या पाठीवर बहीण आहे आणि बहिणीच्या पाठीवर भाऊ आहे, म्हणून मग तो उपवास मी काही केला नाही असं मानलं जातं आमच्याकडे. आता प्रत्येक गावात प्रत्येक भागात आपापली वेगळी पद्धत असते, आमच्याकडे असं असतं. आणि बऱ्याच ठिकाणी तर उपवास आहे किंवा करता हे सुद्धा माहिती नाही, कारण आमच्याकडे असं असतं की शनिवार असतो ना श्रावण शनिवार, तर तो भावासाठी धरला जातो असं म्हटलं जातं आमच्याकडे. तर तो शनिवार आहे माझा, म्हणून मग मी तो काही भावाचा आपला जो चतुर्थीचा उपवास असतो तो मी काही केला नाही असो. तर आता मी इथे मांडणी तुम्हाला करून दाखवली. महाराजांची मांडणी 11 गुरुवारची खूप साधी आहे. तर मी इथे मांडणी करून घेतली आणि झालं असं की सकाळी उठून सेवा करावी असं म्हटलं होतं, पण लहान बाळ आहे नाही शक्य होत. दुपारी सेवा करावी असं म्हटलं होतं, पण म्हणतो ना की परीक्षा तर बघितलीच जाणार, तर तसाच काही प्रकार झाला. महाराजांनी परीक्षा बघितली आणि खूप म्हणतो ना की खूप अडचणी येऊन सेवा झाली, ते नंतर तुम्हाला समजेलच. आता आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी जाऊन मी नारळ खडीसाखर केंद्रात ठेवून आली होती. महाराजांना सांगायचं असतं ना, आपण ज्यांना म्हणतो की नारळ खडीसाखर ठेवायची, महाराजांना प्रार्थना करायची की तुम्ही माझ्याकडनं सेवा पूर्ण करून घ्या आणि सेवा करताना कुठली पण अडचण येऊ देऊ नका. तर ह्याच पद्धतीने तर मग सकाळीच मूर्तीवर अभिषेक झाला होता, म्हणून मग इथे फक्त मी दुसरी मांडणी केली आणि तिथे महाराजांना तिथे ठेवलं. आणि पाणी, खडीसाखर आणि शंख आणि घंटी ही ठेवली. आणि या पद्धतीने मांडणी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आता नव्याने सांगायची गरज नाही. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की तू काय खाते, कारण त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगितलं नाही आहे, पण आत्ताच सांगते की श्रावण महिन्यामध्ये भगर खात नाही असं म्हणता, कारण श्रावण महिना हा भगवान शंकरांचा असतो आणि त्याच्यामुळे मग भगर त्यांना वर्ज्य आहे ना, आपण सोमवारी भगर खात नाही, म्हणून हा पूर्ण श्रावण महिना भगर चालत नाही असं म्हणता. आणि मी उपवास करताना मी फक्त फळं खाऊनच उपवास करते. आधी जरा थोडासा त्रास व्हायचा, पण आता काही वाटत नाही. आणि आजही मी तसंच केलं, सफरचंद आणि केळी होती तर फक्त सफरचंदचा ज्यूस केला, बाकी काही खाल्लं नाही. आणि मी तिखट वगैरे खात नाही किंवा शाबुदाना वगैरे खात नाही, ॲसिडिटी खूप जास्त होते मला, मग काही न खाण्यापेक्षा मग फळं वगैरे खाल्लेली बरी. आणि भगर वगैरे म्हणाल, कारण शुक्रवार पण आहे आणि गुरुवार पण आहे, तर श्रावण महिन्यात तरी मी भगर खाणार नाही आहे. आता बघू नंतरचं नंतर, आता सध्या तरी असं काही ठरवलं नाही आहे. तर इथे मी छानपैकी रांगोळी काढून घेतली. आता फरशी पांढरी असल्यामुळे तुम्हाला ती दिसणार नाही, त्याच्यावर मी कुंकू वगैरे लावलं, म्हणजे कुंकू टाकलं की जेणेकरून ती दिसेल. तर या पद्धतीने मांडणी होती आणि ही मांडणी करून तब्बल 1 तासानंतर मी पूजेला बसली, कारण स्वामी खूप त्रास देत होता. आज तो दुपारी झोपतो, पण त्या दिवशी काय झालं होतं माहिती नाही, म्हणजे गुरुवारी काय झालं होतं माहिती नाही, असो सेवा झाली ना याला महत्त्व आहे. तर बघा आता इथं मी इथे दिवा अगरबत्ती लावून घेतली. सुरुवातीला मी संकल्प केला, संकल्प याचाच केला की महाराज माझ्याकडनं सगळी सेवा व्यवस्थित तुम्ही करवून घ्या, कुठली अडचण न येता, सगळे रोज जे काही गुरुवार आहे ते व्यवस्थित होऊ द्या. आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांची सेवा केली, त्यांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला, त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवलं आणि नंतर मी संकल्प केला. संकल्पमध्ये तुम्ही करून घ्या, कितीही अडचण करणारे कोणी नाही, सगळं महाराज करून घ्या. महाराज तुम्ही करून घ्या, काय अडचण आणायची कुठला गुरुवार चालला हेच म्हणायचं, आपल्याकडनं करून घ्यायचं हे त्यांच्या वडिलांच्या हातात आहे. आता महाराज आपल्याला अडचण असतं आणता असं नाहीये, तर मग पण आपले जे काही दोष संकल्प वगैरे केला, महाराजांची पूजा केली, गणपतीला बऱ्याच वेळा अडचण झाली, त्याच्यानंतर तुमचे पटकन चरित्र बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स येतात की ताई आपल्याकडनं सेवा होत नाही, तर आपले ते दोष उठावं लागले, त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी करून घेतल्या. पण आपल्याला सेवा करायची, प्रश्नही त्यांच्याचकडे असतो, उत्तरही ते देता.
आपल्याला समस्या पण आपल्या कर्मांमुळे मिळतात, पण त्याच्यातून मार्ग नक्कीच महाराज काढत असता. तर सेवेच्या आधी आपल्याला स्वामीस्तवन म्हणायचं असतं, तर मी स्वामीस्तवन म्हणून घेतलं आणि मग त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली. कारण कसं आहे ना की स्वामीचरित्र सारामृताला टाईम लागतो, नामस्मरण असो किंवा तारक मंत्र असो याला इतका वेळ नाही लागत, तर स्वामीचरित्राला सारामृत वाचायला वेळ लागतो. तर एका बैठकीतच मी सगळं केलं, म्हटलं आता उठायचंच नाही आहे आणि झालं ते महाराजांनी करून घेतलं. मध्ये आधी मुलगा यायचा, त्रास द्यायचा, मग त्याला फूल दे, त्याला काहीतरी खेळायला दे, असं करताना एक दोनदा मला उठावं लागलं. पण आता महाराजही सगळं बघून घेतात परिस्थिती काय आहे. मला एकच सांगायचं, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आम्ही पण उठतो, बाळ लहान आहे, काहीच नाही. माझ्या बाबतीत पण सेम होतं. तर आता माझं स्वामीचरित्र सारामृत पूर्ण वाचून झालं. एक तास लागला मला आज, कारण मला दोनदा उठावं लागलं स्वामीमुळे. तर मी ते वाचून झालं माझा. आता मी 11 वाणी जप करते आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणते. आता काही स्वामीचं टेन्शन नाही, कारण त्याचे पप्पा आले त्याला सांभाळायला. तुम्हाला मधूनमधून त्याचा आवाज पण येत असेल, तर त्याचे पप्पा आले, आता काही टेन्शन नाही. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. एक सांगायचं आहे, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की आम्हाला तुम्ही सेवा सांगता, तुम्ही किती करता, म्हणून कधी कधी तुमच्यासोबत ही सेवा किंवा हे शेअर करायचं असतं की हो आम्हीही सेवा करतो. आणि खरं तर सेवा झाल्यावर सांगायची असते. कधी कधी असं वाटतं की नाही आता सांगावं लागेल लोकांना, कारण अर्थात त्यांनाही वाटणं स्वाभाविक आहे. असं नाही आहे की आधी आरती करायची आणि नंतर सेवा करायची, असं नाही आहे. मग एकदा आरती झाली की लगेच महाराजांना नैवेद्य दाखवूया आणि मग बस एवढंच आहे. तर आता मी आरती करून घेते. आता महाराजांची आरती, तुम्हाला ज्या आरत्या आवडतात त्या आरत्या करा. तर मी आता, आज गुरुवार आहे, म्हटलं मग सगळ्याच आरती करू. गणपती बाप्पांची, दत्त महाराजांची, महाराजांची, नारायणाची सगळ्याच आरती करते आणि मग आपण भेटू, ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओ वाळुवारती श्री गणपती ओंकारा, औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा. ओ वाळुवारती श्री गणपती ओंकारा बिंदुरा, आरती ओ वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णु महेशासी, दिधले आत्मज्ञान जगती मनवनी श्री दत्त तुझ म्हणती. ब्रह्मा रूपे जग सृजसी विष्णु तुची प्रतिपाळसी, हर हर सी भार उतर विसी पार देऊणी आत्मज्ञान प्रणती. किती तव स्मरणे जगी तरती आरतीयो वाळू श्री गुरुसी, आरतीयो वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णु महेशा. आरतीयो वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर जाणू भाऊ भव्य कायनाथा. तर मी सगळ्या आरत्या घेतल्या. आता ह्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर नाही केल्या, नाही तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि तुम्हाला ह्या सगळ्या आरत्या माहिती आहे, या आरतीचं महत्त्व माहिती आहे. रोज केंद्रात जाणार असं म्हटली होती, पण आजची आरती केंद्रात नाही झाली, घरातच झाली, कारण थोडीशी गडबड होती ना आणि लहान मुलं असल्यावर या गोष्टी घडतातच. असो, तर मलाही सांगायचं आहे की मैत्रिणींनो, मी सुद्धा सेवा करते. जेव्हा मी तुमच्यासोबत सेवा शेअर करत असते, आधी मी स्वतः करते आणि नंतरच शेअर करते. आणि खरं तर तुम्हालाही सांगते, आपण ज्या काही सेवा करतो, महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात, कोणाला सांगायचं नसतं, पण कधी कधी या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतं मला. तर फायनली महाराजांच्या कृपेने सगळी सेवा स्वामींनी पूर्ण करून घेतली. आजचा दिवस पहिला गुरुवार होता, खूप जास्त म्हणतो ना परिश्रमाचा होता, परीक्षेचा होता, कारण रोज असं अजिबात शेड्यूल नसतं माझं, रोज लवकर आवरतं, पण आज बरेच कामं होते. थोडेसे व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत आणायचे होते, त्याच्यामुळे तर उशीर झाला. पण म्हणतो ना की अर्थात तुम्ही सेवाला सुरुवात केली आहे, तुमचे काहीतरी दोष असतात की त्याच्यामुळे सेवा आपली व्यवस्थित होत नाही किंवा त्याला अडचणी निर्माण होतात किंवा महाराज तुमची परीक्षा बघत असतात असं म्हणायला हरकत नाही. तर माझा मुलगा
कधी असं करत नाही, तो दुपारी छान झोपतो, म्हणूनच मी दुपारी सुरुवात केली. पण आज तो दुपारी अजिबात झोपला नाही. तुम्ही बघितलं, मांडणी केल्यानंतर 1 तासाने मी सेवा करायला लागली. पण एक सांगू, पूर्ण स्वामीचरित्र सारामृत होईपर्यंत तो शांत होता, नाहीतर तो अजिबात नाही शांत विनता अजिबात नाही. पण तो त्याच्या दीदीने त्याला 1 तास सांभाळलं, त्याचे पप्पा पण आले नंतर. मग नंतर थोडंसं तारक मंत्र वगैरे म्हणायला, थोडीशी कुरकुर कुजबुज केली, पण झाली सेवा. आणि असतंच, असं लहान मुलं असल्याने तर होतातच. आणि तुम्ही बघितलं, स्वामीचरित्र सारामृताला मला 2-3 उठावं लागलं, 2-2 उठावं लागलं मला, कारण असताना की लहान मुलाचं असतं. पण ठीक आहे, झाली सेवा. आता मी माझ्या पद्धतीने केली. एका बैठकीत स्वामीचरित्र सारामृत करायचं असतं, पण लहान बाळ आहे आणि महाराज जाणता त्यांनी तोडकी मोडकी आजची सेवा माझ्याकडनं करून घेतली. हे खूप आहे. मी संकल्प करतानाच बोलली होती की महाराज माझ्याकडनं हे 11 गुरुवार सुरळीत करून घ्या, कारण वातावरण असं आहे घरातलं की लहान मुलांमुळे या गोष्टी करणं खूप अवघड होऊन जातं. पण ठीक आहे, तुम्ही मनात जर तुमची इच्छा असेल तर सगळं महाराज करून घेता. तर चला, आपली सेवा झाली आता. आणि आता मी आरती झाली, आता मी पटकन जाते स्वयंपाक करते, कारण तो पण चिडचिड करतो, त्याचे पप्पा त्याला खाली घेऊन गेले म्हणून मी आरती करू शकली. आणि मग आता तो येईल, त्याच्या आधी पटकन काहीतरी वरण भात भाजी चपाती करणार आहे. आज महाराजांना नैवेद्य दाखवणार आहे आणि पटकन स्वयंपाक करून घेऊ. आजच्यासाठी फक्त इतकंच, कधीतरी नक्कीच गुरुवारचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता जास्त नाहीतर व्हिडिओ कदाचित खूप मोठा होईल आणि तुम्ही पण बोर व्हाल. आणि असं पण काही काही लोक म्हणतात की खूप बोर करते, खूप बोर करते. पण बोर नाही करत, कुठलं स्क्रिप्टेड नसतं, जे मनात येतं ते बोलून जाते. आणि अशीच मी असो. चला, तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.